डाळिंबाच्या नैसर्गिक पानगिरीनुसार इथिलीनचे प्रमाण किती असावे? जर हा प्रश्न तुम्हालाही पडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो नमस्कार, मी मुकेश देवरे ॲग्रो किसानमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. डाळिंबाच्या मृगभाराची बरेचसे शेतकरी तयारी करत आहेत. इथिलीनचा वापर कसा व कधी करावा व त्याआधी काय काळजी घ्यावी ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले. इथिलीनचा वापर हा आपण डाळिंबाची कृत्रिमरित्या पानगळ करण्यासाठी करत असतो. इथिलीनमध्ये इथेफोन नावाचे केमिकल असते ज्यामुळे डाळिंब झाडांना कृत्रिमरित्या ताण बसतो व झाडाची पानंही हळूहळू पिवळी पडून गळत असतात. ज्यावेळी काही कारणांमुळे झाडाला नैसर्गिकरित्या ताण बसत नाही किंवा कमी प्रमाणात बसतो, म्हणजेच नैसर्गिक पानगळी कमी प्रमाणात होते, त्यावेळी आपण इथिलीनचा वापर करून कृत्रिमरित्या ताण आणून झाडांची पानगळ करू शकतो. मित्रांनो, जर आपल्या बागेमध्ये 0 ते 5% एवढीच नैसर्गिक पानगळ झालेली असेल तर अशा वेळी 2 मिली प्रति लिटर पाण्यासाठी इथिलीनचे प्रमाण घ्यावे. जर आपल्या बागेमध्ये 20% नैसर्गिक पानगळ झालेले असेल तर अशा वेळी 1.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी इथिलीनचे प्रमाण घ्यावे. त्यानंतर जर आपल्या बागेमध्ये 40% नैसर्गिक पानगळ झालेले असेल तर अशा वेळी 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी इथिलीनचे प्रमाण घ्यावे. आणि जर आपल्या बागेमध्ये 60% नैसर्गिक पानगळ झालेले असेल तर अशा वेळी 0.5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी इथिलीनचे प्रमाण घ्यावे. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपल्या बागेमध्ये 80% ते 100% नैसर्गिक पानगळ झालेले असेल तर अशा वेळी इथिलीनचा वापर करणे टाळावे, म्हणजेच पानगळ करण्यासाठी इथिलीनचा वापर करू नये. फक्त 0.35 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करावी. जास्त इथिलीनच्या प्रमाणामुळे त्याचा झाडावर विपरीत परिणाम दिसू शकतो, काडी जळू शकते किंवा काडीतील अतिरिक्त अन्नसाठा हा वाया जाऊ शकतो. त्यामुळे योग्य असे नैसर्गिक पानगळीनुसारच इथिलीनचे प्रमाण घेऊन फवारणी करावी. तर मित्रांनो, डाळिंबातील अशाच प्रत्येक अपडेटसाठी आपल्या ॲग्रो किसान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.